रायगड किल्ल्यावर जाणाऱ्या रोपेवर एनडीआरएफच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू ऑपरेशन कसे करायचे याची रंगीत तालीम घेतली गेली। मात्र रोपवेमधील बऱ्याचशा त्रुटींमुळे रेस्क्यू ऑपरेशन एक रिस्कीच आहे अशी भावना एनडीआरएफच्या वतीने व्यक्त करण्यात आली। रायगड रोपवेच्या ट्रॉलीमध्ये 9 प्रवासी अडकले असा संदेश राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला मिळताच या दलाने तात्काळ रायगड रोपवे गाठत अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढले। हा बचावाचा थरार म्हणजे आपत्ती निवारण दलाची रंगीत तालीम होती हे समजल्यानंतर अन्य पर्यटकांनी देखील सुटकेसा निश्वास सोडला। किल्ले रायगडावर ये जा करण्यासाठी रायगड रोपवेची उभारणी करण्यात आली आहे। गेली अनेक वर्ष ही सेवा विना अपघात सुरू असली तरी सध्या वाढलेली गर्दी आणि विविध कार्यक्रमांमधून होणारी अचानक गर्दी अशा वेळी जर एखादी दुर्घटना घडली किंवा रायगड रोपवेची ट्रॉली मध्येच बंद पडली तर अशा प्रसंगी पर्यटकांना सुरक्षितरित्या कसे बाहेर काढायचे याची रंगीत तालीम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने घेतली। राष्ट्रीय आपत्ती निवारण दल दिल्ली आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल रायगड यांच्या वतीने हे मॉक ड्रिल करण्यात आले। यावेळी सेकंड कमांडंट रवी प्रकाश, दीपक तिवारी, निखिल मुधोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथक काम करत होते। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, नायब तहसीलदार अरविंद घेमूळ, रायगड रोपवेचे राजेंद्र जोग आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते। मागे देवघर झारखंड राज्यामधील देवघर या ठिकाणी रोपवेची दुर्घटना घडली होती, त्या अनुषंगाने एनडीआरएफ यांनी देशामधील आणि राज्यामधील वेगवेगळे रोपवे ठेवून जिथे आहेत त्या ठिकाणी पूर्वतारे आणि त्या ठिकाणी जर अशी काही दुर्घटना घडल्यास काही उपाययोजना करायची या दृष्टिकोनातून एनडीआरएफ, एसडीआरएफ, डीडीएम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, स्थानिक प्रशासन, पोलीस, सिव्हिल डिफेन्स, फायर या सर्व एजन्सीजला रेस्क्यू ऑपरेशनचं नॉलेज आणि अनुभव येण्यासाठी हा मॉक ड्रिल आपण आयोजित केला। त्याच्यामध्ये आमच्या ट्रेनिंगपेक्षाही त्यांचं स्वतःचं ट्रेनिंग होणं हे फार महत्वाचं त्यांना वाटलं आणि ते त्यांच्या असलेल्या प्रचंड अनुभवाचा आमच्या लोकांना खूप उपयोग झाला। आतापर्यंत तरी आमच्या लोकांना त्यांच्याकडनं बरेच बारकावे समजलेले आहेत। रेस्क्यू करताना काय काय गोष्टी किती आवश्यकता असते, किती एजन्सी ज्यात इन्व्हॉल्व्ह होतात, आमचा फर्स्ट कॉन्टॅक्ट पॉईंट कुठला असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्हाला त्याच्यातनं बऱ्याच कळल्या। टेक्निकली पाहायला गेलं तर काही आम्हाला गोष्टी त्यातनं नव्याने कळल्या की ज्या आम्ही आता एका आठवड्याभरात त्यातलं इम्प्लिमेंट करू, पण सांगायला अतिशय आनंद वाटतो की 28 वर्ष हा उपयोग चालू आहे, जवळपास 30 लाखांहून जास्त त्यांनी आता वापर केलेला आहे। नाही अशा पद्धतीने करायला आपल्याला लागलेलं नाही आणि भविष्यात पूर्णपणे लागू पण नाही, परंतु जर लागलं तर आता आपल्याकडे फार मोठ्या एजन्सी आपल्या पाठी उभ्या राहतील आणि पर्यटकांचं जीव कुठेही धोक्यात येणार नाही किंवा त्यामध्ये। यापूर्वी नदी, समुद्र, डोंगर आदी भागांमध्ये मानवी जीव बचावासाठी केलेले प्रयत्न आणि तत्पूर्वी घेण्यात आलेल्या रंगीत तालीम यापेक्षा रायगड रोपवे येथे घेतलेला हा थरार वेगळाच आहे। या ठिकाणी पर्यटक किंवा प्रवासी जर अडकले तर त्यांना कसे वाचवायचे याची रंगीत तालीम घेण्यात आली। मात्र रायगड रोपवेमधील काही त्रुटी देखील यातून दिसून आल्या। हा इथला तालीम आहे, यामध्ये एक ठिकाणी मला एअर रेस्क्यूची गरज पडेल, या ठिकाणी एनडीआरएफ पण हतबल होईल, जिथे आपली 420 मीटरची ट्रेंच आहे त्या ठिकाणी एनडीआरएफला बेस बनवता येणार नाही आणि रोप पण जे आहेत ते 400 मीटरचं आहेत त्याचा बेस नाही बनवू शकणार, त्यामध्ये आम्हाला एअर रेस्क्यू करण्याची आवश्यकता पडू शकते जर असा इन्सिडन्स होईल तर। हा आजचा मॉक ड्रिलचा एक पूर्ण लोकाजिक आहे। आज आम्ही मुख्य उद्देश आमचा इथे यायचा एनडीआरएफचा की यावर्षीचं मान्सून सत्र म्हणजे मान्सून ऑपरेशन सुरू व्हायच्या आधी आम्हाला महाराजांचा आशीर्वाद पण घ्यायचा होता आणि आमचे जे कमान अधिकारी आहेत, मुख्य कमान अधिकारी ते पण इथे आहेत। आम्ही या मोकवेच्या अनुषंगाने इथे आलो आहेत महाराजांच्या समाधीवर जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन यावर्षीचं आमचं ऑपरेशन सीझन सुरू करणार आणि महाराजांना आम्ही महाराजांकडनं आशीर्वाद पण घेणार आणि महाराष्ट्र आपला जे महाराष्ट्रावर एक तर आपदा येऊच नाही आणि आली तर आपण एनडीआरएफ सर्व ठिकाणी उपस्थित राहून आपदा निवारणाचं कार्य व्यवस्थित सुसज्जपणे करू। महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली त्या ठिकाणी अधिक जोखीम आणि जबाबदारी होती,
जबाबदार अधिकारी अनुपस्थित राहिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड.